धारणी बाजार समितीच्या संचालकांची निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर सभापती व उपसभापती यांची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी घेण्यात आली. सर्वपक्षीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सर्वसंमतीने बिनविरोध निवड झाली. सभापती पदावर रोहित राजकुमार पटेल तर उपसभापती पदावर राहुल येवले विराजमान झाले आहेत. बाजार समिती कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर आमदारांचे चिरंजीव रोहित राजकुमार पटेल तर उपसभापती पदावर राहुल येवले विराजमान झाले आहेत. धारणी बाजार समितीच्या संचालकांची निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर सभापती व उपसभापती यांची निवड शुक्रवारी करण्यात आली. सर्वपक्षीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सर्वसंमतीने बिनविरोध म्हणून सभापती पदावर रोहित राजकुमार पटेल तर उपसभापती पदावर राहुल येवले यांची निवड करण्यात आली. बाजार समिती कार्यालयामध्ये ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी प्रामुख्याने आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार केवलराम काळे, माजी जिल्हा परिषद सभापती महेंद्र गैलवार, माजी जिल्हा परिषद सभापती श्रीपाल पाल, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल मावसकर, बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ व कार्यकर्ता पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सभापती व उपसभापती बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी चांगलाच जल्लोष केला. फटाके फोडून सभापती व उपसभापती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. हे बघा, हे जे आज यावेळेस निवडणूक घडली, हे सर्वप्रथम सर्वपक्षीय सर्वपक्ष एक जागेवर मिळून एका जागेवर येऊन ही सत्ता बसवण्यात आली होती. आणि सर्वात जास्त श्रेय म्हणजे आमच्या क्षेत्राचे जे आमदार आहे, माझे वडील सन्माननीय राजकुमारजी दयाराम पटेल यांच्या नेतृत्वात आणि सर्व दलीय, त्याच्यामध्ये एक माजी आमदार केवलरामजी काळे, दयारामजी काळे, महेंद्रजी गेलवार, हिरालालजी मावसकर, राजूभाई मालवीय, असे सर्वपक्षीय एक संघटनाच्या माध्यमाने एक पॅनल तयार करण्यात आला होता. आणि एक चांगल्या बहुमताने संपूर्ण एका बिनविरोध हे निवडणूक घडवण्यात आली. आणि खरोखर म्हणण्याचा जर प्रयत्न झाला तर हा जो मुद्दा होता, खास कर एपीएमसीचा विकास, हाच आमचा एक सर्वात मोठा ह्याच्यात एक मुद्दा होता. आणि आज मेळघाट क्षेत्रामध्ये ही जी धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्याचा जो विकास आहे तो खूप वर्षानुवर्ष थांबलेला होता. पण या सर्व पक्षीय बैठकीत हे जो पॅनल आमचा तयार झाला, याच्या माध्यमाने येणाऱ्या पाच वर्षात आम्ही सर्वजण मिळून एकसोबत एका छताखाली बसून आम्ही सर्वजण मिळून एपीएमसीचा विकास करू, हे निश्चित. सभापती उपसभापती पदासाठी निवडणूक झालेली आहे. याकरिता आम्ही याच्या आधी जेव्हा संचालक मंडळासाठी निवडणूक झाली त्यावेळेस सर्वपक्षीय शेतकरी सहकार पॅनल हे नाव देऊन आम्ही सर्वपक्षीय एकत्र येऊन सर्वांनी आम्ही निवडणूक लढवली. अविरोध ती निवडणूक झालेली आहे आणि ते निवडणूक पार झाल्यानंतर आज सभापती उपसभापती पदासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारची मधात अडचण न येता आम्ही बिनविरोध ही निवडणूक संपन्न झालेली आहे. आम्ही भविष्यात, आमचं आदिवासी बहुल क्षेत्र आहे, यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जेवढे चांगले काम सभापती आणि मी उपसभापती असं मिळून आम्ही पूर्ण संचालक मंडळ मिळून जेवढा चांगल्या पद्धतीनं काम होईल ते आम्ही करण्यास सक्रिय आहे. आणि सर्वांचे या निवडणुकीमध्ये सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. एक महत्वाचा विषय म्हणजे जो आपला धारणी आणि चिखलदरा मेळघाटमध्ये असे दोन तालुके पडतात, तर नेमकं प्रॉब्लेम असं होते का, जे शेतकऱ्यांचा विषय आहे मेन, तर धारणी तालुक्यातले शेतकरी ते इथे मला आणू शकतात, पण जे तुरणे तुमचं मेन सर्कल आहे, लोकप्रिय तिथे तुम्ही नेता म्हणून ओळखल्या जातात, त्याच्या बाबतीत आपण कसं विचार केलेला आहे, तिथे आपण कसा का सर्वांगीण विकास करणार. तुम्हीला सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती धारणीची जागा आहे आणि त्या जागेवर पण आम्ही काय डेव्हलपमेंट करता येईल ते सर्व मिळून सर्व संचालक मंडळ सभापती उपसभापती म्हणून आम्ही त्याचा निर्णय घेऊ. आणि या पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने एकदम योग्य रीतीने आम्ही हे विकास कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास आम्ही करू, एवढे मी सर्वांना आश्वासन देतो. एक महत्वाचा प्रश्न, आपण शेतकऱ्यांना काय आज संदेश देणार, महत्वाचा दिवस आहे आज नवनिर्वाचित उपसभापती म्हणून आपण. मी पण एक शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही चांगलं होईल आपल्या मेळघाटमध्ये, धारणीमध्ये, चिखलदरामध्ये, ते आम्ही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू आणि 100% करू. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या प्रमुख सहकार धारणी बाजार समितीचा गतिमान विकास राखण्यासाठी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली संमती दाखवून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. येणाऱ्या काळात धारणी बाजार समितीचा निश्चितच विकास होईल. तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये उच्चतम सेवा मिळवून देण्याकरता कटिबद्ध राहण्याची ग्वाही यावेळी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी दिली. जुनेद अहमद, परतवाडा.